नमस्कार, आपला महाराष्ट्र डिजिटल मध्ये मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं स्वागत करते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. घेतले 38 मोठे निर्णय. 2 वर्षांपूर्वी लागलेल्या आगीत जळून भस्मसात झालेल्या अलिबागच्या PNP नाट्यगृहाला नवीन झळाळी प्राप्त होणार. 9,32,00,000 निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिलाय. उद्धव ठाकरे हे आनंद दिघे यांचे खच्चीकरण करत होते असा आरोप शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला. अटल सेतूवर मोटार गाडी थांबवून समुद्रात मारली उडी, शोध मोहीम सुरूच. नागपूरमधल्या SCL या कंपनीत काम करणाऱ्या 40 वर्षीय कर्मचाऱ्याचा कंपनीच्या वॉशरूममध्ये मृत्यू. महायुतीचा विरोधी पक्षनेता कोण हे फडणवीसांनी ठरवावे. बाळासाहेब थोरात यांना 180 जागा जिंकण्याचा विश्वास. पुण्यातील हडपसर भागात 4 वर्षांपूर्वी एकाचा खून करून पसार झालेल्या दोघांना गुन्हे शाखेने पकडले. आरोपी गेले 4 वर्ष पोलिसांना गुंगारा देत होते. पुण्यात शिरूरमध्ये हॉटेल कामगारांकडून 5 पिस्तूल जप्त. कामगारासह त्याच्या साथीदाराला ग्रामीण पोलिसांनी अटक केली. 12 मधील पिस्तुलाच्या धाकाने व्यापाऱ्याची लूट. ग्रामीण पोलिसांकडून तिघे गजाआड. मुंबई भांडुपमध्ये एका शाळकरी मुलीने आई अभ्यासावरून रागावली म्हणून स्वतःच्याच अपहरणासह लैंगिक अत्याचाराचा बनाव केल्याची घटना घडली. नवे महाबळेश्वर हा राज्य सरकारचा प्रकल्प केंद्र शासनाच्या पश्चिम घाटातील पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील गावांबाबत अधिसूचनेचे उल्लंघन करणार असून तो रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून सायबर चोरट्यांविरुद्ध कारवाई. पुण्यासह देशभरात 32 ठिकाणी छापे. 26 जणांना अटक. नाशिक जिल्ह्यातील हरिहर गडाजवळील प्रसिद्ध शितकळा धबधब्यावर गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला. निरीक्षणासाठी उडवलेल्या ड्रोनमुळे झाली घटना. तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणी बुक माय शोच्या CEO दोन वेळा नोटीस, मात्र हजर झाले दुसरेच अधिकारी. मल्याळम अभिनेता सिद्दीकीला न्यायालयाचा दिलासा. बलात्कार प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळालं. कानपूर कसोटीत भारतीय फलंदाजांनी बांगलादेशाच्या गोलंदाजांची धुलाई करत विक्रमाचा पाऊस पाडला. या सामन्यात भारताने आक्रमक फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला मागे टाकत विश्व विक्रम नोंदवला. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,000 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला. अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल. नमस्कार.